कराड नगरपालिकेने पूरग्रस्तांना शहरात जागा उपलब्ध करून घरे बांधून द्यावीत यासाठी शासनाकडून पाठपुरावा मी करून देईन असे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये पूर परिस्थितीच्या पाणीवेळेस सिटी न्यूजशी बोलताना सांगितले. मला वाटतं 76-77 सालानंतर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मी आत्ताच नुकतंच शिवसाहेबांनी इथं असणारे नगरसेविका नगरसेवक यांना आवर्जून एक सूचना म्हणण्यापेक्षा विनंती केली की आपल्याला लॉंग टर्म काहीतरी बघितलं पाहिजे. आणि जसं घरकुलची योजना असते साताऱ्यात ज्या पद्धतीने केलं गेलं तसं ह्या ठिकाणीसुद्धा करण्यात आली. मी थोडक्यात झोपडपट्टी मुक्त संपूर्ण हा जिल्हा झाला पाहिजे. म्हणजे जास्त करून आता सातारा कराड त्यानंतर मोठी नगरपालिका तर ह्या ठिकाणी हे राबवणं गरजेचं आहे. त्याकरता या फ्लडलाईनमधल्या जागा आहेत त्या ठिकाणी त्या वेकेट करून त्यांना चांगल्या प्रकारची घरं कराड शहरातच ज्या ठिकाणी नगरपालिकेची जागा आहे किंबहुना जर नगरपालिकेची मालकीची नसली तर शहरालगत शासनाची जागा आहे त्या शासनाच्या जागेत त्यांचं स्थलांतर करण्यात यावं. कोणी काय म्हणलं तरी शेवटी जबाबदारी ही तिथल्या तिथल्या नगरसेवक नगरसेविका आणि चीफ ऑफिसरांची असते. आणि कोणाच्याही घरात अनुचित प्रकार घडता कामा नये. एक देवाची कृपा म्हणलं पाहिजे की कोणाची जीवितांची हानी झाली नाही. पण हे सारखं शेवटी निसर्ग आहे. आणि 500 आता मी घेत असताना थोडी माहिती घेतली. ह्या ठिकाणी दोष देण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. जे अलमट्टी धरण आहे त्याचं डिस्चार्ज ज्याला म्हणतो आपण पाणी सोडायचं ते हळूहळू सोडलं असतं तरी एवढा मोठा फुगवटा आला नसता. कारण की 3 ठिकाणून म्हणजे दररोज मला वाटते 200-300 मिलीमीटर पाऊस पडत होता त्यामुळं उजनीतनंसुद्धा पाणी सोडण्यात आलं कोयनेतनं. आणि हे त्यामुळं फुगटा एवढं आपल्याला पाहायला मिळालं. आणि असं आहे पण सगळ्यांची मदत झाली खास करून इथल्या स्थानिक सर्व लोकांनी. इथल्याच काय तर पाटण किंवा बाकीच्या ठिकाणी जिथं जिथं अशी अडचण निर्माण झाली त्या त्या ठिकाणी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजून स्वतः घरातल्या लोकांची लोकांसारखं ह्या संपूर्ण जे काय लोकं होते शहरातले जे झोपडपट्टीत राहत होते किंबहुना त्या ह्या फ्लडलाईनच्या आत राहत होते ह्या सगळ्यांना जे बचाव कार्य केलं खरंच म्हणजे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो सी ओ साहेबांना आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांना की तुम्ही लवकरात लवकर बसून त्याचं एक काय त्याला म्हणतं एक हार्ड कोर प्लॅन तयार केला पाहिजे. आणि त्याला लागणारे जे काय फंड्स आहेत ते शासनाकडनं कसे आणायचे ती जबाबदारी ती माझ्यावर सोपा एवढंच या प्रसंगी सांगावंसं वाटतं. आणि फार बोलण्यापेक्षा सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याबद्दल मनापासून एक लोकप्रतिनिधी तर नाही पण एक तुम हितचिंतक म्हणून मी शुभेच्छा देतो.